आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्राव येथे ग्रामीण जिल्हा रुग्णालय मंजूर, 4.5 कोटींचा निधी. राजवर्धन निंबाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती. शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे ग्रामीण जिल्हा रुग्णालय मंजूर असून प्रारंभिक 4.5 कोटींचा निधी ही मंजूर झाला असल्याची माहिती राजवर्धन निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिरोळ तालुक्यात आजाराचे प्रमाण वाढले असून यड्राव, जांभळे, टाकवडे, कोंडिग्रे या गावांसाठी जिल्हा रुग्णालयाची मोठी गरज होती. अचानक गंभीर आजार उद्भवल्यास शिरोळ किंवा जयसिंगपूर येथे जावे लागते. नागरिकांच्या आरोग्याची ही गरज आणि मागणी लक्षात घेऊन यड्राव येथे ग्रामीण रुग्णालय होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नाला यश आले असून यड्राव येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले आहे. त्यासाठी 4.5 कोटींचा प्रारंभिक निधीही मंजूर झाला असल्याची माहिती राजवर्धन निंबाळकर यांनी दिली. या रुग्णालय मंजुरीसाठी मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हळवणकर, सौ शौमिका महाडिक, अनिल यादव, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील तसेच विजय भोजे यांचे सहकार्य लाभले असल्याचे निंबाळकर यांनी स्पष्ट केले. महानकर न्यूज साठी यड्राहून दत्तात्रय कदम.